गोपीचंद यांनी खोटे बोलून धनगर समाजाबरोबरच अनेकांना घातली टोपी. रोहित पाटील, जी व्यक्ती धनगर समाजासमोर विरोबाची खोटी शपथ घेतो आणि खोटे बोलतो तो तुम्हाला दिलेले शब्द कसे पूर्ण करणार, अशी टीका राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी केली. ते निप्पाणी तालुक्यातील कुर्ली गावामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर बोलत होते. भूमिका आज सीमेवरचा जवान स्वीकारतोय, त्यांच्या कुटुंबियांबद्दल इतका अपमानास्पद बोलत असताना केंद्र शासनाला, भाजपच्या शासनाला जवानांच्या नावावरती मतं मागायचा अधिकार आहे का? हा प्रश्न तुमच्या माध्यमातून मला भाजपच्या सरकारला विचारायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो, यांच्याच पक्षाचा आमदार छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करतो. आज कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती शाई टाकण्याचे प्रकार घडतात. यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री म्हणतोय की ही आमच्या दृष्टीनं छोटी गोष्ट आहे, मी याच्यावर बोलणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही सर्वजण आदर्श मानतो आणि त्यांची विटंबना करणं ही जर तुमच्यासाठी छोटी गोष्ट असेल तर येणाऱ्या काळात शाईला शाईनं उत्तर दिल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही हे महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या जनतेने दाखवून देण्याची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक KD पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मीनाक्षी रावसाहेब पाटील या होत्या. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार संयोजकांच्या वतीने करण्यात आला. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना मीनाक्षी पाटील म्हणाल्या, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्यांचे प्रश्न, सर्वसामान्य जनतेच्या अडचणी यांच्या जाणीव असणारा उमेदवार म्हणजेच उत्तम पाटील हे असून त्यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आव्हान त्यांनी केले. पाहायला मिळतोय चैनीच्या वस्तू सोडा ते करायला आम्हाला सवडच नाहीये कामातून, पण रोजच्या आमच्या घरगुती वापरातल्या वस्तू, आज तेलाचे दर वाढलेत की नाही, तुम्ही बोलण्याची आज गरज आहे का बाई यांना? काय नाही, 1000 रुपये देतील कर, आठवड्याचा बाजार कर, महिन्याचा बाजार कसं तरी आम्ही त्यात भागवतोय. तेलाचे दर वाढलेत की नाही, डाळीचे दर वाढलेत की नाही, साखरेचा दर वाढलाय की नाही, तांदळाचा दर वाढलाय की नाही? अहो दादा, मेक इन इंडिया म्हणत या सर्वसामान्य माणसांना जगणं मुश्किल करून या भाजप सरकारनं आज ठेवलेलं आहे. नोटाबंदी केली, 2000ची नोट काढली, 500ची नोट छापली, 80 किशातून 2000ची नोट बाहेर काढली की संपली, 500ची नोट बाहेर काढली की संपली. काय करायचं आमच्या सामान्य जनतेनं? आज घरगुती गॅस सिलेंडर बघा, काँग्रेसच्या काळात 300 ते 400 रुपयाला असणारा सिलेंडर आज 1200 रुपयावर येऊन ठेपलाय की नाही? आता जेवण करायचं का आम्ही तसंच झोपायचा हा आम्हाला प्रश्न पडायला लागला. या गॅसवर बोलणारे आमच्या गॅसवाल्या ताई इराणी बाई, इराणी परवा आलेल्या प्रचारला, निपाणी मतदारसंघाचा प्रचार करायला आलेला, कसं यांना बोलवटतं दादा मला हेच समजत नाही. काँग्रेसच्या काळात 300 गॅस 350 झाल्या की आमच्या इराणी ताई रस्त्यावर येऊन आंदोलनाला बसायच्या, तेव्हा पंतप्रधानांना बांगड्यांचा आहेर भेट द्यायच्या. आता यांच्या पंतप्रधानांना बांगड्या भौतिक परदेशातून विकत आणाव्या लागतात काय, हा आम्हाला आज प्रश्न पडायला लागला. यावेळी सीमा पाटील, मधुकर पाटील, अजय पोटले, संदीप कोकणे, सचिन खोत, परशुराम कदम, साक्षी पाटील, प्रकाश मोरे आदींनी आपली मनोगत व्यक्त केली. व्यासपीठावर PKPS चेअरमन अरुण निकाडे, ग्रामपंचायत सदस्य बंडा पाटील, ॲडव्होकेट अमर शिंत्रे, अजय पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे, उमेश पाटील कोगनोळी, BS पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीकांत देशमुख, मनीषा पाटील, स्वप्नाली पाटील, राजेंद्र कोष्टी, श्रीनिवास पाटील, अनिल संगपा, सीताराम चौगुले, लक्ष्मण आबने, लक्ष्मण नेजे, प्रकाश मोरे, एजी माने यांच्यासह 1000+ संख्येने महिला व पुरुष वर्ग उपस्थित होता. कोगनोळीहून अनिल नवाळे.